नमस्कार मित्रांनो, एस एस सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग 10 मधील विज्ञान 1 मधील 6वा धडा द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन या धड्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर चला तर ह्या धड्यामधील महत्त्वाचे पॉईंट आपण बघू. द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि डिस्पर्शन ऑफ द लाईट हे पॉईंट आपल्याला थोडक्यात माहिती करून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण बघू द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट म्हणजे काय. तर बघा, आता मी एक डायग्राम करतो. जर हा जर आपण एक मीडियम बघितलं, कुठलं तरी माध्यम बघितलं आणि त्याच्यानंतर हा एक प्रकाश पडला आहे. प्रकाश पडल्यानंतर तो एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातच जातो, म्हणजे हा प्रकाश एअरमधून आला आहे असं म्हणता येईल आपल्याला. एअर माध्यम होतं, त्यानंतर हा माध्यम जर आपण ग्लास बघितलं तर हा ग्लास झाला आहे, ठीक आहे, ग्लास. आणि या ग्लासमधनं पुन्हा तो एअरमध्ये जातो आहे, म्हणजे त्यानं काय झाला, हा ग्लास आणि हा एअर, म्हणजे तो एअरमधून आला, ग्लासमध्ये गेला, ग्लासमधून पुन्हा एअरमध्ये गेला आहे, म्हणजे हे मिडियम झालं आहे. मग ज्यावेळेस तो एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये जाताना तो काय झाला आहे, जरासा वाकला आहे, थोडंसं डिफ्लेक्शन त्याच्यामध्ये झालं आहे. तर यालाच म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट, यालाच म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. मग आता ही डायग्राम आपल्याला बघताना आता आपल्याला एक सोप्यामध्ये बघू. आता बघा, हे एक झालं मिडियम आणि हे मिडियम ज्यावेळेस हा लाईट पडला आहे त्याने काहीतरी अँगल केला आहे, ठीक आहे, हॉरिझॉन्टली त्याने काहीतरी अँगल केला आहे, त्याला आपण तो प्रकाश पडला आहे त्याला आपण म्हणू अँगल ऑफ इन्सिडेंट रे, ठीक आहे, रे ऑफ इन्सिडेंट आय म्हणू. आणि त्यावेळेस तो दुसऱ्या मिडियममध्ये गेला, ठीक आहे, मग त्याला आपल्याला म्हणता येईल आर, म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड रे, अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड रे. हे आता समोर बघू आपण नेमकं हे असते काय. तर त्याच्यासाठी बघा, तुम्हाला इथं 2 प्रयोग दिलेले आहेत. तर पहिला प्रयोग तुम्हाला दिलेला आहे, एक ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे, ठीक आहे, एक ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे. एक ग्लास तुम्ही घेतला आहे, ग्लास घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, त्यात पाणी टाकायला सांगितलं, तुम्ही पाणी टाकले, पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक तुम्ही पेन्सिल टाकली आणि पेन्सिल टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल की हे सर्व काय आहे, वॉटर आहे, आणि हे सर्व काय वॉटर आहे, वॉटर आहे आणि ग्लास आहे. ज्यावेळेस तुम्ही जे पेन्सिल टाकाल त्यावेळेस कुठं ना कुठं तुम्हाला असं दिसेल की त्या पेन्सिलची जी जाडी आहे ती तुम्हाला वाढलेली दिसेल. असं का होते, हे होते ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट, जाडी वाढलेली दिसेल. आता हा एक प्रयोग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा प्रयोग आहे ग्लासमधलाच, तो एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लास आपण घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी भरले आणि त्याच्यामध्ये तुम्ही पेन्सिल अशी तिरपी टाकली आहे, ठीक आहे, टाकल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल, इथून पेन्सिल तुम्हाला थोडी वाकलेली दिसेल ह्या प्रकारची, ठीक आहे, म्हणजे असं वाटेल की तुम्हाला पेन्सिल इथं कुठंतरी मोडलेली आहे. हे सुद्धा एक प्रयोग तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रयोग दिलेला आहे तुम्हाला काय, एका मेटॅलिक विसेल म्हणजे भांड्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, याच्यामध्ये एक नाणं ठेवायचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला नाणं दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला मागे मागे वळत जायचं आहे. जोपर्यंत तुम्ही माग वळत जाल त्यावर तुमच्या मित्राला सांगा की याच्यामध्ये पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर तुम्हाला ते नाणं अगोदर जे दिसत नव्हतं ते नंतर तुम्हाला दिसेल. हे कशामुळे होते हे प्रयोग करून बघा आणि असं का होते पण याचा विचार करा, ठीक आहे. तर आता आपण बघू रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट म्हणजे काय. द लाईट चेंजेस इट डायरेक्शन व्हेन इज गोईंग फ्रॉम ट्रान्सपरंट मिडियम टू द अनादर ट्रान्सपरंट मिडियम, दिस कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. याच्यामध्ये फक्त एवढंच महत्त्व सांगितलेलं आहे की ट्रान्सपरंट मिडियम आपल्याला सांगितलेलं आहे आणि जेव्हा एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये ज्यावेळेस लाईट प्रकाश जात असतो त्यावेळेस कुठं ना कुठं त्याचं काय होते ते वागतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि ज्यावेळेस तो जो वागतो त्यावेळेस आपल्याला तो मोडल्यासारखा दिसतो. जर आपण पेन्सिल वगैरे अगोदरची 2 उदाहरणं बघितली तर यालाच रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट म्हणतात, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला खालील काही प्रयोग दिलेले आहेत. बघा, आता ही एक डायग्राम इथं दिलेली आहे, ती आय इथं आय तुम्हाला दिसतो. हा आय म्हणजे काय आहे तर अँगल ऑफ इन्सिडेंट रे, ओके. आणि खाली तुम्हाला आर दिसतो आहे, हा आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्टेड रे, फर्स्ट म्हणजे पहिल्या झाला. त्यानंतर हा दुसरा आय, त्यानंतर हा ई दिलेला आहे आपल्याला आणि आपल्याला इथं दिलेला आहे हा ग्लास आहे आणि हे एअर आहे. आता आपल्याला सांगतील की दादा आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट पासिंग थ्रू द ग्लास स्लॅब, म्हणजे एक काचच आपल्याला एक वस्तू आहे त्याच्यामधून आपल्याला आता प्रकाश आपला जाणार आहे. तर आता इथं आपल्याला दिसलेलं आहे की हा एक ए
आणि हे एन एन हे रे काचवर पडलेला आहे. त्यानंतर तो पाच झाला आहे, पाच झाल्यानंतर तो असा आलेला आहे म्हणजे आर आणि यमपर्यंत आलेला आहे, तो एनपासून ते यमपर्यंत आणि तिथून पुन्हा सी आणि डीकडे तो वळालेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजेल की ज्यावेळेस प्रकाश पडला ह्या काचेच्या स्लॅबवर तो कुठे ना कुठे वाकल्यासारखा आपल्याला दिसत आहे. म्हणजे हा आय आय काय झाला, तो झाला अँगल ऑफ इन्सिडेंट रे, आणि हा आय झाला अँगल ऑफ इन्सिडेंट रे अनदर मिडियम. तर आता आपल्याला हा आय दिसतो आहे, आणि हा आय कशाबरोबर असतो, तर हा आय असतो ह्या ई बरोबर, आणि ह्या आर असतो तो असतो ह्या आय बरोबर. म्हणजे आपल्याला सांगतील की द हा आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट रे इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडेंट अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड रे इन अ सेम मिडियम. म्हणजे हा एर एअर हा मिडियम झाला याचा, आणि याचासुद्धा एअर मिडियम आहे. म्हणजे आय बरोबर ई आणि आर बरोबर आय हे आपल्याला म्हणता येईल. तर एकदम सोपा ह्या ग्लासचा स्लॅब आहे जो तुम्हाला दिलेला आहे, दॅट आय वन इक्वल टू आर. तर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय सांगतो आपल्याला ते आपल्याला बघायचं आहे. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन इज सेड दॅट the law of refraction said that there is a one ray an incident on point n and the angle of incident ray is I and angle of refracted ray is r. it means the light when travel from one medium to another medium it goes diffract. so this is the law of the refraction. The refractive index, what is the refractive index? The refractive index depend on the velocity of the light in a medium. म्हणजे refractive index कशावर डिपेंड असतो, तर refractive index depend असतो the depend on the velocity of the light. म्हणजे लाईटची velocity किती असते. आता लाईटची velocity प्रत्येक मिडियममध्ये वेगवेगळी असते, पाण्यामध्ये वेगळी असते, एअरमध्ये वेगळी असते, आणि अजून काही हे असतील पदार्थ त्याच्यामध्ये वेगळी असते. तर त्याच्यावर डिपेंड असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे आपलं काय सांगतील, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द वेगवेगळी डायरेक्शन, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट इज द रॅशो ऑफ द अँगल ऑफ इन्सिडेंट रे अँड अँगल ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह रेज. आता अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणजे काय झालं, तर हा एक रॅशो झाला, गुणोत्तर म्हणता येईल कशाचं, तर अपाती किरणांचं आणि अपवर्तित किरणांचं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे इथं आपल्याला दिलेलं आहे साईन आय इंटू साईन आर. साईन आय म्हणजे काय आहे, अँगल ऑफ इन्सिडेंट रे, आणि आर म्हणजे साईन आर म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह रे, अँगल ऑफ रिफ्रॅक्टिव्ह रे. नंतर याचा आपल्या रॅशो काढल्यानंतर तो रॅशो असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि दिस लॉ साईन आय अपॉन साईन आर इट इज कॉल्ड ॲज अ स्नेल लॉ. This is the name of the scientist which explain the refractive index. Okay. So, इथं काही आपल्याला सबटेन्स दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो तो दिलेला आहे. एअरमध्ये जेणेकरून आपल्याकडे ज्याचा सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो, तो एअर माध्यमांत पोहोचतो ज्यावेळेस तो पृथ्वीच्या वातावरणात येतो, तेव्हा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो ते बघा, 1.003. त्यानंतर आईस आहे, वॉटर आहे, अल्कोहोल, केरोसिन, द फ्यूज कॉट्स, टर्पेंटाईन ऑइल, बेन्झिन, द ग्राउंड ग्लास, रॉक साल्ट, हे सर्व दिलेले आहेत, ते तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपण बघू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे आता आपण बघू. आता आपण हे हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं डिस्क्रिप्शन बघू. हा पार्ट वनचा व्हिडिओ होता. धन्यवाद. आवडला असेल तर नक्की शेअर करा.